एस टीचं विलिनीकरण व्हावं यासाठी काहींनी संप घडवून आणला होता ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी काय काय केलं होतं अगदी शरद पवार यांच्या घरावर हल्ला सुद्धा केला होता मग तीच मंडळी आता सत्तेत आहेत त्यांनी विलिनीकरण करावं म्हणजे कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्नच निर्माण होणार नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी त्यावेळेला आज सरकारमध्ये असलेल्या अनेक लोकांनी कर्मचाऱ्यांच्या पाठिंबा दर्शवला होता पण आता त्यांचंच सरकार आहे मग त्यांनी हे विलिनीकरण करावं त्यानंतर पगाराचा प्रश्नच निर्माण होणार नाही असा टोलाही यावेळी भुजबळ यांनी लगावला चिंचवडच्या पोटनिवडणुकीत तिरंगी लढत होणार आहे भाजपच्या अश्विनी जगताप महाविकास आघाडीचा नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात ही तिरंगी लढत होणार आहे यात सर्वपक्षीयांच लक्ष हे वंचित बहुजन आघाडी कोणाला पाठिंबा देतं याकडे लागलं होतं मात्र वंचितनं पोटनिवडणुकीच्या पाठिंब्या संदर्भात आता आपली भूमिका स्पष्ट केली आहे वंचितनं अपक्ष आमदार राहुल कलाटे यांना पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलंय याबाबत प्रसिद्धी पत्रक काढून त्यांनी ही माहिती दिली आहे महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाबाबत सुप्रीम कोर्टातील दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला असून या प्रकरणात प्रकरणातील निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवलाय या प्रकरणाची सुनावणी नबाम रेबिया प्रकरणानुसार होणार का तसंच हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे जाणार का याबाबतचा निकाल सुप्रीम कोर्टानं राखून ठेवलाय तर आज सकाळी सुनावणी सुरू झाल्यानंतर कोर्टात शिंदे गटाकडून जोरदार युक्तिवाद झाला त्यानंतर ठाकरे गटाकडूनही प्रतिवाद झाला तर दुपारी लंच ब्रेकची वेळ झाली असतानाही कोर्टानं जेवणाची वेळ पुढे ढगलून सुनावणी सुरूच ठेवली अखेरीस जोरदार घमासान आणि दावे प्रतिदावे ऐकत सुप्रीम कोर्टानं हा निकाल राखून ठेवला मात्र यावेळी पुढील तारीखही कोर्टानं राखूनच ठेवली आहे ठाणे शहरामध्ये सुरू असलेल्या महानगरपालिका अधिकारी महेश आहेर त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यातील आपसी वादामध्ये काही वृत्तवाहिन्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महेश अहिरांची मुलाखत घेतल्याचं वृत्त समोर आणलं होतं पण अशी कुठल्या प्रकारची मुलाखत मुख्यमंत्री शिंदे यांनी ज्युपिटरला जाऊन घेतली नसून अत्यंत जवळचा कार्यकर्ता ज्युपिटर इथं ॲडमिट होता त्याला भेटण्यासाठीच एकनाथ शिंदे त्या ठिकाणी गेले होते असं नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केलंय त्यामुळे महेश आहेर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊ नका असंही नरेश म्हस्के यांनी म्हटलंय आज महाविकास आघाडीच्या वतीनं कार्यालयासमोर वीज बिल प्रस्तावाची होळी आंदोलन करण्यात आलंय महाराष्ट्रातील सामान्य जनतेवर आघात करून त्यांचं जीवनमान जगणं कठीण करणारा आणि केंद्र सरकारच्या प्रिय अशा अदानी पॉवरला बावीस हजार कोटी रुपये देण्यासाठीच आपण प्रस्तावित केलेला वीज मंडळाची सदतीस टक्के वाढीचा प्रस्ताव त्वरित रद्द करून आणि महाराष्ट्राच्या सामान्य नागरिक शेतकरी तसंच लहान उद्योजक यांना न्याय देण्यात यावा या मागणीसाठी आज महाविकास आघाडीच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं यावेळी जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते